अहमदनगर येथे घडलेल्या 11 वर्षीय पद्मशाली समाजाच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघम आणि संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा भवानीपेठ येथील कामगार मैदानीतून नानापेठ पॉवर हाऊस समर्थ पोलीस स्टेशन ससून कर्मचारी क्वार्टर्स मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलाय. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाच्या या निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यात प्रमुख म्हणजे पीडित कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे पीडित कुटुंबावर दबाव येऊ नये यासाठी त्यांना पोलीस संरक्षण द्यावं, आरोपीस मदत करणाऱ्यांना सहआरोपी करावं, सदर खटला द्रुतगती न्यायालयात चालवावा, पीडित मुलीच्या कुटुंबाला तातडीची 25 लाख रुपये मदत द्यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. अहमदनगरमध्ये 11 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज पुण्यात भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मूक मोर्चा कामगार मैदानीतून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहेत. आपण पाहू शकता किती भव्य असा हा मूक मोर्चा आहे. काही या मूक मोर्चात सहभागी झालेल्या महिला आहेत. या मूक मोर्चात लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेले आहेत स्थानिक. या मूक मोर्चात तू सहभागी झाली आहेस, काय सांगशील? अहमदनगरमध्ये ज्या मुलींवर एक 11 वर्षाच्या मुलीवर एक डिस्गस्टिंग अत्याचार झाला आहे, तर हे दिस इज व्हेरी एम्बॅरेस्ड थिंग टू आर सोसायटी. सो वी आर फायटिंग फॉर हर टू गेट जस्टिस फॉर हर अँड वी विल फाईट टिल शी विल गेट द जस्टिस. आपण पाहू शकता की किती तीव्र अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत, तुम्ही काय सांगाल? नगरमध्ये आमच्या समाजातला एक लहान मुलीवर अत्याचार झाला, त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्याकरता मूक मोर्चा आता काढलेला आहे. त्याला आमच्या पुण्यामध्ये आमच्या समाजातर्फे आणि इतर समाजातर्फे देखील फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळावी याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करीत आहोत. या मूक मोर्चात आता किती लोक सहभागी झाले? याच्यामध्ये जवळजवळ 60-70 हजार लोक जमा झालेले आहेत. आपण पाहू शकता या मूक मोर्चात लोकप्रतिनिधी सुद्धा सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता सर, एकूणच ही जी घटना आहे तर ती घटना अतिशय निषेधार्ह आहेच आहे. तुम्ही या मूक मोर्चात सहभागी झालात? नाही, मुळात अहमदनगरमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. एका मुलीवरती अत्याचार होत असून समाज जागा झाला आणि समाजाची अशी मागणी आहे, पद्मशाली समाजाच्या मुलीच्यावरती अत्याचार झाले त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि केंद्र सरकारने या संदर्भात अधिक कडक कायदा करून या अशा नराधर्मांना कुठल्याही प्रकारचं नॉन बेलेबल ॲक्ट लागू करून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी. पद्मशाली समाजाच्या ज्या 11 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालेला आहे, ही खरंच ही घटना फार निंदनीय आहे. या घटनेच्या माध्यमातून पद्मशाली संघाने जो हा समाजाने जो निषेध मोर्चा काढलेला आहे, याच्यात महिलांची लोकसंख्या ही प्रचंड आहे, पुरुषांची लोकसंख्या प्रचंड आहे. ह्या घटना घडू नयेत म्हणून कायदा खरंच फाशीचाच असावा अशी सगळ्यांची भूमिका आहे या बाबतीमध्ये. म्हणून इथं सर्वजण निस्वार्थी भावनेने सर्व जाती धर्माची पंथाची लोक ह्या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. आपण पाहू शकता की अतिशय मूक मोर्चा, आपण पाहू शकता की महिलांची लक्षणीय अशी संख्या आहे आणि या मूक मोर्चात आपण पाहू शकता अतिशय महिला अग्रस्थानी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच काय तर आपण पाहू शकता की हा जो मूक मोर्चा आहे तर मुलींवर होणारे जे अत्याचार आहेत थांबले पाहिजे अशी मागणी सुद्धा वारंवार केली जाते. कॅमेरामन रोहित वनकटेसह मिशन आय दिन माणूस पुणे.